साप दिसला होता आणि त्यांनी मनेरा जातीचा साप आहे असं त्यांनी सांगितलं होतं बघा. तर बघा मित्रांनो की या सापाच्या शरीरावरची जर पट्टी आपण बघितली तर लोकांना हा मनेरा जातीचा साप वाटला होता बघा मित्रांनो. तर बघा बाथरूमची एक पाईप आहे पिलरला लागूनच आणि त्याच्यावरती हा साप कशा पद्धतीनं चिटकत चिटकत इथंपर्यंत गेलेला आहे. आत्तापर्यंत आपण सांगत असतो की कवड्या जाते जो साप आहे ते उभ्या भिंतीवरती चढू शकतो सहज. तर बघा त्याचप्रमाणे थोडासा त्या पाईपचा आणि पिलरचा आधार घेत घेत हा साप इथंपर्यंत म्हणजे की जमिनीपासून कमीत कमी एक 2 ते 2.5 फुटापर्यंत उंचीवर तो चढलेला आहे. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे. तर बघा आज आपण खानापूर रोडला विट्यामध्ये बघा 24 कॅरेट बिल्डिंग या ठिकाणी आलेलो आहे बघा. तर या ठिकाणी एक त्यांना साप दिसला होता आणि त्यांनी मनेरा जातीचा साप आहे असं त्यांनी सांगितलं होतं बघा. तर बघा मित्रांनो की या सापाच्या शरीरावरची जर पट्टी आपण बघितली तर लोकांना हा मनेरा जातीचा साप वाटला होता बघा मित्रांनो. तर हा मनेरा जातीचा साप नाही लक्षात घ्या. तर बघा याचं इंग्रजी नाव कॉमन ट्रिंकेट स्नेक असं आहे. मराठीमध्ये या सापाला तस्कर नावानं ओळखलं जातं आणि हिंदीमध्ये अलंकारात नावानं ओळखलं जातं. तर बघा बाथरूमची एक पाईप आहे पिलरला लागूनच आणि त्याच्यावरती हा साप कशा पद्धतीनं चिटकत चिटकत इथंपर्यंत गेलेला आहे. आत्तापर्यंत आपण सांगत असतो की कवड्या जाते जो साप आहे ते उभ्या भिंतीवरती चढू शकतो सहज. तर बघा त्याचप्रमाणे थोडासा त्या पाईपचा आणि पिलरचा आधार घेत घेत हा साप इथंपर्यंत म्हणजे की जमिनीपासून कमीत कमी एक 2 ते 2.5 फुटापर्यंत उंचीवर तो चढलेला आहे. सरासरी बघा 5 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे आणि या साप्याच्या चाव्यानं माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. तर त्याचं डोकं बघा कसं आहे, तपकिरी रंगामध्ये डोकं आहे आणि डोळ्याची बाहुली बघा कशी आहे, गोलाकार आहे काळ्या रंगामध्ये आणि डोळ्याच्या पाठीमागच्या बाजूला एक थोडीशी काळी तिरकी रेषा आहे. मानेवरती 2 उभ्या रेषा असतात काळ्या रंगामध्ये आणि निम्म्यापर्यंत अशी दागिनेसारखी डिझाईन असते बघा आणि निम्म्यापासून चॉकलेट रंगाचा डार्क चॉकलेट रंगाचा एकसारखा पट्टा होत गेलेला असतो आणि वरील भाग जो असतो तो तपकिरी असतो बघू शकता तुम्ही. आता याच्यावरती दागिनेसारखी डिझाईन असते म्हणून याला हिंदीमध्ये अलंकारात या नावानं ओळखलं जातं. अलंकार म्हणजे दागिना, तर असं त्याचं नाव आहे. तर आपण त्याला आता पकडून घेतो आहे बघा मित्रांनो, पूर्णपणे बिनविषारी आहे, या सापापासून कुठलाही धोका होत नाही. परंतु लक्षात घ्या, जर सापांची माहिती नसेल तर अजिबात सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, आडवं पकडा फक्त उभं करू नका. तर बघा मित्रांनो की आपण कशा पद्धतीने त्याला पकडतो आहे अगदी सुरक्षित, म्हणजे त्या सापाला कुठल्याही प्रकारची आपण इजा होऊन देणार नाही. तर बघा आपण त्याला कसं पकडतो आहे, आपण त्याला पकडलेलं आहे बघू. तर बघा साप स्वतःहून कधी चावत नसतात, परंतु कसं असतं की माणसाच्या मनातली भीती काय करते की त्या सापाला मारायला मजबूर करत असतं लक्षात घ्या. तर बघा साप स्वतःहून कधी चावत नसतात, तो आपल्याला चावत नाही लक्षात घ्या. बघू फक्त व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. अतिशय शांत स्वभावाचा साप असतो लक्षात घ्या. आणि की कसं आहे की थोडंसं दिवस त्याला तर तो येस आकार करून हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो कधी त्याला डिवचलं त्याला त्रास दिला तर. जर सापांना पण इजा नाही केली तर साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात लक्षात घ्या. कितीही विषारी असू द्या, स्वतःहून साप कुठलाही असू द्या, चावत नसतो लक्षात घ्या. बघू शकता. तर विजय पाटील साहेब यांनी आपल्याला कॉल केला, त्यांचा मनापासून धन्यवाद. बरोबर ना, हां त्यांचा मनापासून धन्यवाद बघा. त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. त्यांचं आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद, मनापासून आभारी. काय कशा प्रकारे दिसतोय तो, त्याची डिझाईन बघा कशी आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, अगदी दागिनेसारखी डिझाईन असते बघा, म्हणून याला हिंदीमध्ये अलंकारात नावानं ओळखलं जातं. बघू शकताय कशा पद्धतीने आपण त्याला पकडलेलं आहे. तर आपण त्याला बरणीमध्ये पॅक करून घेऊया. काय करत नाही बरणी तिथे होत. तर आपण त्याला बरणीमध्ये पॅक करतोय बघा मित्रांनो. तर तो वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या.
Bă, mitranu, mai te iau de cel de like, care share cara. Ne aplec să-l pun mitra video să riem și ia YouTube channel la subscribe cu rog. Bazul de like, om bătă, dar altă opțiune clicker. Jehinge, vă rog, e mare și mitranu. Chuvis Credit Society Therapy Pan, tum sa abhinandan. Abag tum sa. Karu ka ban? Ke society zar ar kai bagat. तर बघा मित्रांनो की आपण जस्ट जाता 24 कॅरेट बिल्डिंग मध्ये पकडलेला कॉमन ट्रिंकेट म्हणजे तस्कर जाते साहेब आपण आता नेचर मध्ये सोडतोय बघा निसर्गामध्ये सोडतोय जेणेकरून तो आता सुरक्षितपणे निसर्गामध्ये जाईल निघून आणि तो त्याच्या मार्गाने जगू शकेल जाऊन तर आपण त्याला सोडलेलं आहे तर तुला कशा पद्धतीने बाहेर येतोय बघा आणि बाहेर येऊन सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणार आहे तर बघा तो कशा पद्धतीने स्वतःला करून घेतोय आपण त्याला बाहेर सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो